आणि हा मात्र दुर्गम प्रदेश आहे, इथं कुठेही मानवी वस्तू दिसत नाही. दगड हा दगड तुम्हाला दिसत असेल, थोडं धक्का लागला खाली जाणार आहे. तुम्हाला एकदम सुयोग्य दिसत आहेत ना. हा तैला पहिला किल्ला, याच्याकडे आपल्या एक्सप्लोर आता 5-10 मिनिटं करायचंय. पण खूपच सुंदर किल्ला आहे. कसला कोंबडा आहे हा ना. जय शिवराय मित्रांनो, मी मिस्टर पाटील आणि आज पुन्हा नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलो आहेत. आणि मित्रांनो, आज आपण आलो आहेत घनगडला. आणि घनगडला येताना मला रस्त्यात ए सुयोग्य तुम्हाला दिसतात का वरती? 1, 2, 1, 2, 3 असे 3 सुयोग्य तिथं. तर रस्त्याला मी आलो आणि मला त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे. तर ते सुयोग्य कोणते आहेत घनगडला येताना? 1 मिनिट, स्थानिक गावकरी आलेले आहेत. दादा, या तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर उभे हा, हे भांबुल्डे गाव नाही? तर ते जे सुळके आहेत मग अशी मी दाखवले, ते सुळके कशाचे आहेत? राजाराणी डोंगर म्हणतात. राजाराणी डोंगर ना, फार पूर्वीपासून आहेत का? ठीक आहे, चालेल चालेल. दादानी छान इन्फॉर्मेशन दिली. ऍक्च्युली मी आणि शुभम नेवरे लॉक दोघांना आम्हाला प्रश्न पडला होता की काय ते सुयोग्य कोणते. आम्ही तर थांबलो नाही, बरंच वेळ ते नेटला मी सर्च करत होतो. दादानी छान इन्फॉर्मेशन दिली, धन्यवाद दादा. बघा तर मित्रांनो, आज आपण जाणार घनगडला आणि पुण्यापासून जवळजवळ 70-75 किलोमीटर पुढं आलो आहेत. आणि येताना खूप त्रास झाला कारण आपले रस्ते माहीत नाही. आणि इथले तुम्हाला मी जंगल सांगू ना, फार भयानक जंगल तुम्हाला इथं दिसत असेल. ॲक्च्युली इथं रस्ते पण एकदम म्हणजे ना जुन्या प्रकारचे रस्ते आपण म्हणत नाही का, खडका रस्ते आहेत. आणि रस्त्यानं तामिनी घाटातून आपण आलो, तामिनी घाटातून आलो आणि तामिनी घाटातून आलो पुढं कुंडलिका व्हॅली अंदरबन. तुम्हाला माहिती आहे कुंडलिका व्हॅली अंदरबन तो रस्ता कसा का, जंगल कसं आहे? तर ट्रॅक करायचा प्लॅनिंग चालू होता शिवमदा, तेच सांगत होता कारण शिवमदाचा मोबाईलला प्रॉब्लेम आलेला होता. तर आपण तेही कवर केलं आणि तो मोबाईलला ओके केलं कारण आम्ही न मोबाईलने शूट करतो, हे गोप्रोने नाही करत. ॲक्च्युली गोप्रोची बॅटरी एवढी टिकत नाही. तर तुम्हाला दिसत आले शिवमदाता बघा त्या साईडला भगवा झेंडा घेऊन व्हिडिओ आता शूट करतोय. तर मित्रांनो, आम्हाला जो प्रश्न पडला होता ना की वरचे हे सुयोग्य कोणते आहेत, तर मित्रांनो हे राजा राणीचे सुयोग्य आहेत. जसं तुम्ही एक केंजरगड साईडला आपण गेलतो तिथं पण असे 2-3 सुयोग्य होते. आपल्याला प्रश्न पडला होता की हे नेमके कोणते आहेत, पण ते सुयोग्य होते नावरा नवरीचे आणि हे राजा राणीचे. तर मित्रांनो बघा पुढचा व्हिडिओ घनगडचा कसा आहे. नाही काय इशे नाही, काय इशे नाही, आपलं चॅनल चांगलं गड केलेलं यांचंच असतं. हां, कुठं कोणत्या साईडला? नवरा नवरीचं गडप झालेलं आहे म्हणजे लग्नाचं वरात गडप झालेलं आहे. हां 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 हां, त्या साईडला निघालेले. ठीक आहे, चालेल चालेल. मीन भांबोडे गावापासून पुढं एक छोटंसं गाव लागेल, एकोले नावाचं गाव लागेल मित्रांनो.
तुम्हाला दिसत असेल इथं एकोले नावाचं छोटंसं गाव आहे, त्या एकोले नावाच्या थोड्याशा गावात आले ना तुम्हाला असली एक छोटीशी पार्किंग दिसेल. या पार्किंगमध्ये तुम्ही टू व्हीलर पार्क करायचं आणि पुढं जायचं, पुढं सरळ जायचं. हा तुम्हाला दिसतोय ना हा तो किल्ला घनगड. तर साधारण एक्झिट तर असाचा ट्रेक आहे. सॉरी, हा दिसतोय, हा तुम्हाला दिसत असेल हा घनगड आहे मित्रांनो. तुम्हाला त्याचा बुर्ज वगैरे दिसत असेल तुम्हाला. तर हा घनगड झाला आणि ह्याहून समोर तुम्हाला हा दिसतात काय दोघं, हा तैलबैला किल्ला किंवा कावडीचा डोंगर याला म्हणतात, नाहीतर काही लोक तैलाबैला सुद्धा म्हणतात. तर ही दोन किल्ले आता पहिले आपण हा करणार आहे घनगड आणि पुढं जाणार आहेत ते मी तुमचा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू दाखवतो. आज विशेष काय माहिती आहे का, आज विशेष आमचा भगवा ध्वज पण सोबत आणलेला आहे, जे आमचं स्वप्न होतं की आम्ही नेहमी किल्ल्यावर जातो आणि किल्ल्यावर गेलो तर आमच्याकडे भगवा ध्वज वगैरे नसतो, बरी लोक आणतात. तर आज आम्ही वरती नेणार आहेत भगवा ध्वजला आणि ही आमची आवड आहे. चल मित्रांनो, पुढे गेले ना तुम्हाला ही असं किल्ले घनगडची पाटी दिसेल आणि पाटी पार केल्यानंतर तुम्हाला असला हा कच्चा रस्ता दिसेल. पाऊस नसल्यामुळे ना, पाऊस नसल्यामुळे ही लाल माती थोडी कोरडी झालेली होती, पण पाऊस वगैरे जर पडला असेल ना मित्रांनो तर लाल मातीवर आपला पाय घासण्याचे चान्सेस जास्त असतात. इथंपर्यंत आलो ना थोडासा मोकळा पेच दिसेल आणि वरचा किल्ला अजून थोड्याला अर्धा तास तरी लागेल. तुम्ही घराच्या पायथ्याजवळ आले ना तुम्हाला असं गणेश्वर महादेव मंदिर दिसेल, फक्त त्याच्या नावाने घनदेव घनगड वगैरे नाव पडलं असेल. तर मित्रांनो थोडं दर्शन घेऊ आपण आणि बघू थोडं आपण तिथं काय दिसतं. तुम्हाला मंदिराजवळच ही जुने विरगड दिसतील, फार प्राचीन विरगड आहे आणि या विरगडांबद्दल माहिती या पाटीवर थोडी लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता मित्रांनो. आणि मंदिराच्या पुढं जुना नंदीचे तुम्हाला एक जुनी मूर्ती दिसेल, ती तुटलेल्या अवस्थेत आहे, पण तिला शिवप्रेमीने उचलून ठेवलेली आहे व्यवस्थित. पण ही मूर्ती बघून असं वाटतं ना हे मंदिर आणि ही मूर्ती फार प्राचीन असावी. आणि पुढं तुम्हाला हा विरगड दिसेल मित्रांनो, हा बहुतेक मंदिराचा कळस असावा जुना. तर मित्रांनो घेतो मी मंदिरात दर्शन. थोडं पुढं गेल्यावर तुम्हाला असल्या जुन्या वाट्या दिसतील, जुन्या वाट्यांबरोबर तुम्हाला असं या जुन्या नैसर्गिक पायऱ्या दिसतील. या खडकवर चालताना तुम्हाला असं आले ना तुम्हाला पूर्ण जंगल दिसणार आहे आणि असल्या वाटा असतात. त्याच्यामुळे मित्रांनो जास्त पाऊस आला असेल ना तर रिस्क घेऊ नका, कारण दगड आहे त्याच्यावर पाणी वगैरे खूप वाहतं, तर तुम्हाला रस्ता अजिबात भेटणार नाही. पुन्हा तुम्ही थोडं पुढं आले ना तुम्हाला देवीचं मंदिर दिसेल. आमच्या ज्याच्या समोर फार पुरातन हे विरगड दिसतील, हे पण एक फार प्राचीन विरगड आहे मित्रांनो.
मंदिराजवळ आलो मित्रांनो, फार प्राचीन मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुढे आलो मी. मित्रांनो, अर्धा तासाच्या चढाईनंतर तुम्हाला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसेल. त्यासाठी तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची वाट बघावी लागेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे. पुढील वाट नक्कीच बघा.